ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭವ್ಯವಾದ ರಾಮಮಂದಿರ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ವ್ಯಾಪಕ ಸಿದ್ಧತೆಗಳು ನಡೆಯುತ್ತಿದ್ದು, ಇಡೀ ದೇಶ ಸಂಭ್ರಮಾಚರಣೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿರುವಾಗ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ಮಾಂಸಾಹಾರಿ ಎಂಬುದು ಸೇರಿದಂತೆ ವಿವಿಧ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಪಪ್ರಚಾರ ಮಾಡುತ್ತಿರುವುದನ್ನು ಕೈಬಿಡಬೇಕು ಎಂದು ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಆನಂದರಾಮ್ ಪೀಠದ ಧಾರ್ಮಿಕ ಶಿಕ್ಷಕ ಮತ್ತು ಗುರುಜಿ ರಿತೇಶ್ವರ್ ಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ರಾಮ ಮಂದಿರದ ನಂತರ ಇದೀಗ ಕೃಷ್ಣ ಮಂದಿರ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುವುದು ನಮ್ಮ ಗುರಿಯಾಗಿದ್ದು, ಮುಂದಿನ 442 ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮಧುರೆಯಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣ ಮಂದಿರ ತಲೆ ಎತ್ತಲಿದೆ ಎಂದು ಭವಿಷ್ಯ ನುಡಿದಿದ್ದಾರೆ. ನಗರದಲ್ಲಿಂದು ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ದೇಶದಲ್ಲಿ ಹಲವು ಹಂತಗಳ ಚುನಾವಣೆಗಳು ನಿರಂತರವಾಗಿ ನಡೆಯುತ್ತವೆ. ಇದೇ ರೀತಿ ಸದ್ಯದಲ್ಲಿಯೇ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆಯೂ ಎದುರಾಗಲಿದೆ. ಇದು ಕೂಡ ಉತ್ತಮ ಬೆಳವಣಿಗೆಯಲ್ಲವೇ? ರಾಷ್ಟ್ರೀಯವಾದ, ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಮೌಲ್ಯ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹಿತಾಸಕ್ತಿಯುಳ್ಳ ಪಕ್ಷ ಗೆದ್ದು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದರೆ ತಪ್ಪೇನು? ರಾಮ ಮಂದಿರ ಈ ದೇಶದ ಆತ್ಮ. ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳು ಯಾಕೆ ಚುನಾವಣೆಗೆ ಹೆದರಿಕೊಂಡಿವೆ? ರಾಮ ಮಂದಿರದಿಂದ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಆರ್ಥಿಕತೆಯಲ್ಲಿ ಮಹತ್ವದ ಬದಲಾವಣೆಯಾಗುತ್ತಿದ್ದು ಉದ್ಯೋಗ ಕೂಡ ದೊರೆಯುತ್ತಿದೆ. ಶ್ರೀರಾಮ ಮಂದಿರದಿಂದ ಏಕತೆ ಮೂಡಿದ್ದು ಎಲ್ಲವೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗುತ್ತದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಆದರೆ ದೇಶದ ಹಲವೆಡೆ ರಾಮನ ಕುರಿತು ಹಲವು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಟೀಕೆಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದು ಇದರಿಂದ ರಾಮ ಭಕ್ತರಿಗೆ ಆಘಾತ ಉಂಟಾಗಿದೆ. ಭಾವನೆಗಳಿಗೆ ಧಕ್ಕೆ ತರುವ ಕೆಲಸ ನಡೆಯುತ್ತಿದೆ. ಸನಾತನ ಧರ್ಮ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರನ ಆದರ್ಶಗಳಿಂದ ತುಂಬಿದೆ. ರಾಮಾಯಣದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿಯೂ ಅಸುರರಂತೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದ ಸಂತತಿ ಈಗಲೂ ಮುಂದುವರೆದಿದೆ. ಇಂತಹ ಟೀಕೆ ಟಿಪ್ಪಣಿಗಳನ್ನು ಕೈಬಿಟ್ಟು ಅಯೋಧ್ಯೆಯ ರಾಮ ಮಂದಿರ ಉದ್ಘಾಟನೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಬೇಕು ಎಂದರು. तो मुझे लगता है कि वो राष्ट्रवादी मुसलमान जो राष्ट्र के प्रति प्रेम रखते हैं, पूर्वज उनके भी राम हैं. भारत के 145 करोड़ लोगों के पूर्वज राम हैं, सबके राम. इंडोनेशिया के पूर्वज राम हैं. जो चीज अलग हो गया उनके भी पूर्वज राम हैं. तो जब बाहर के देश, जब देश अलग हो गए वो भी अपने राम को पूर्वज मानते हैं, तो इस देश में रहने वाले 145 करोड़ लोग भारत के राम को पूर्वज क्यों नहीं मानेंगे? वो तो पूर्वज हैं हमारे. मक्का मदीना का नाम आता है तो इस्लाम याद आता है. जब भी वेटिकन सिटी का नाम याद आता है तो क्रिश्चियनिटी याद आती है. वैसे ही जब भी अयोध्या, मथुरा और काशी का नाम आता है तो भगवान श्री राम, भगवान श्री कृष्ण और भगवान भोलेनाथ का नाम याद आता है. इसमें विवाद कहाँ है? ये तो जर्मनी में और फ्रांस में बैठा हुआ बच्चा भी जानता है कि अयोध्या इज अ होली प्लेस ऑफ हिंदूज. श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा समारोह से पूरा भारत एक हो रहा है, परंतु कुछ लोग ऐसे हैं जो भारत के भगवान श्री राम को, 145 करोड़ भारतीयों के आराध्य को, कभी मांस खाने के लिए बोलते, कभी कुछ बोलते, तो जो अमर्यादित टिप्पणी कर रहे हैं उन टिप्पणियों से भारत की एकता में वो बाधा डालना चाहते हैं. परंतु वर्तमान स्थिति में पूरा भारत सनातनमय हुआ है, राममय हुआ है. मैं लोगों से यही अनुरोध करूंगा कि आप राम जी के उत्सव में व्यस्त रहें. ये ऐसे लोग हैं जो हर वक्त असुरों की तरह काम किए हैं, आज भी ये रंग में भंग डालना चाहते हैं, पर हम भारतवासी मिलकर एक नए भारत का निर्माण कर रहे हैं. राम मंदिर नहीं राष्ट्र मंदिर है, राष्ट्र मंदिर नहीं यह विश्व मंदिर है. इस मंदिर के बनने से केवल 145 करोड़ भारतीय ही नहीं बल्कि पूरी दुनिया 8 अरब लोग प्रेम, आनंद और शांति का जीवन जिएंगे. इसके लिए सबको इसका स्वागत करना चाहिए, नहीं सभी कर भी रहे हैं. कुछ लोग हैं जो एकता को खंडित करना चाहते हैं, उधर ध्यान मत दीजिएगा. आप सबको बहुत बहुत शुभकामना और भारत की एकता, अखंडता बनी रहे. जो मंदिर बन रहा है वो बचा भी रहे, इसकी भी व्यवस्था करेंगे.